नमस्कार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत जो आपणाला सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स देण्यात आलेला आहे त्या अंतर्गत आज आपण इयत्ता 10वीचा दोन चलातील रेषीय समीकरणे हा घटक पाहणार आहोत। तर पहा, दोन चलातील रेषीय समीकरणे हा घटक समजून घेण्यापूर्वी आपणाला काही ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर आपण दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय यावर नंतर चर्चा करणार आहोत। तर पहा, सुरुवातीला आपणाला काय देण्यात आलेले, खालील तक्त्यातील समीकरणांचे निरीक्षण करा व त्यातील चल आणि चलाचे घातांक ओळखा। तर पहा, या सारणीमध्ये किंवा तक्त्यामध्ये आपल्याला तीन समीकरण देण्यात आलेली आहेत। आता पहिल्या समीकरणाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी चल काय आहे, तर चल x आहे आणि चलाचा घातांक काय आहे, चलाचा घातांक एक आहे। दुसऱ्या समीकरणामध्ये चल हे m आहे, चलाचा घातांक एक आहे। तिसऱ्या समीकरणामध्ये चल y आहे आणि चलाचा घातांक एक आहे। आता या तीनही समीकरणाचा आपण विचार केला तर आपणाला या प्रत्येक समीकरणामध्ये एकच चल दिसतं आणि चलाचा घातांक एकच दिसतो, अशा समीकरणांनाच आपण या ठिकाणी एकचल रेषीय समीकरणे असं म्हणतोय। कुठले? एकचल रेषीय समीकरणे। व्याख्या काही वेगळी द्यायची गरज नाही। ज्या समीकरणामध्ये एकच चल असतं आणि चलाचे घातांक एक असतात अशा समीकरणांना आपण एकचल रेषीय समीकरणे असं म्हणतो। पीडीएफ मध्ये त्याची व्याख्या थोडी पुढे गेलेली, ठीक आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे की खालील समीकरणे सोडवा। आता यामध्ये मी पहिल्या आणि तिसऱ्या समीकरणावर जास्त बोलणार नाही, परंतु दुसरं समीकरण काय दिलंय पहा। दुसरं समीकरण आपणाला देण्यात आलेलं आहे 2x + 5 = 13। याला कसं सोडवता येईल? 2x = 13 × 5 हा भाग तुम्हाला येतोय असं समजून मी थोडा फास्ट सांगतो। 2x बरोबर लिहिता येतील 8, म्हणजे x बरोबर काय लिहिता येतील? 8 × 2 म्हणजे x ची किंमत लिहिता येईल 4। आता या तीनही समीकरणाच्या उकलीचा विचार केला तर प्रत्येक समीकरणाला एकमेव उकल असते हे लक्षात ठेवा। आता याचा काय फायदा होईल उकलीचा, आपण पुढे दोन चलातील रेषीय समीकरणे शिकत असताना आपल्या लक्षात येईल। आता पहिलं समीकरण जर सोडवलं तर m ची किंमत तुम्हाला ऋण 4 मिळेल आणि तिसरं समीकरण सोडवलं तर y ची किंमत ऋण 1 मिळेल। आणि या ठिकाणी तुम्हाला एक चल रेषीय समीकरणाची व्याख्या दिली की ज्या समीकरणामध्ये एकच चलपद असते आणि चलाचे घातांक काय असतात, एक असतात, अशा समीकरणांना एकचल रेषीय समीकरणे असे म्हणतात। आता बघा पुढे काय दिले की दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय। आता खूप मोठं पीडीएफ मध्ये या ठिकाणी माहिती देण्यात आलेली, परंतु मी अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात, ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात आणि चलांचे घातांक एक असतात, ज्या समीकरणामध्ये दोन चल, समजा आपण या ठिकाणी समीकरण लिहिलं x
ठीक आहे, ते राहू द्या, इकडे लक्ष द्या, एक्स अधिक वाय बरोबर चार। या समीकरणामध्ये दोन चल आहेत, एक्स आणि वाय, आणि चलाचे घातांक किती आहेत, एकच आहेत। अशा समीकरणांना आपण दोन चलातील रेषीय समीकरणे असं म्हणू शकतो। आता या ठिकाणी पहा, त्यांनी दिलेले जे काही उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये काय आहे, तर त्यांनी दिलेल्या उदाहरणामध्ये या ठिकाणी पहा की एक्स अधिक वाय बरोबर बारा, या वरील समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे। यामध्ये दोन भिन्न चलांचा वापर केलेला असून त्या दोन्ही चलाचा घातांक एक हाच आहे। येथे एक्स आणि वाय या दोन्ही चलाच्या अनेक किमती शोधता येतील। आता पहा, त्यांनी समीकरण जे दिलेले एक्स अधिक वाय बरोबर बारा, आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की दोन संख्यांची बेरीज बारा यावी अशा संख्या कोणत्या, तर समजा आठ आणि चार असतील किंवा नऊ आणि तीन असेल किंवा दहा आणि दोन असेल किंवा बारा आणि शून्य असेल, अशा किती जोड्या लिहू शकता एक्स आणि वायच्या किमतीच्या, तर अनंत। आणि या किमतीलाच त्या समीकरणाच्या आपण उकली असं म्हणतोय, म्हणून दोन चलातील रेषीय समीकरणाला अनंत उकली असतात असं म्हणलं जातं, असं म्हणलं जातं म्हणण्यापेक्षा असतात, हे लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर जो आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे की दोन चलातील रेषीय समीकरणे, हे आपल्या लक्षात आलेलं असेल, आणखी एक वेळा मी व्याख्या सांगतोय की ज्या समीकरणामध्ये दोन चले असतात आणि चलाचे घातांक कसे असतात, एक असतात, अशा समीकरणांना आपण दोन चलातील रेषीय समीकरणे असं म्हणतोय, आणि दोन चलातील रेषीय समीकरणाला उकली अनंत असतात। आता त्यानंतर दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप काय, हे दहावीच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला आलेले की सामान्य रूप काय, तर ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य या समीकरणात ए बी सी या वास्तव संख्या असतील आणि ए व बी एकाच वेळी शून्य नसतील, तर हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप असते। म्हणजे पहा, दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप काय, तर ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य। आता या ठिकाणी पहा की आपणाला सामान्य रूप दिलेलं ए एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य, बऱ्याच वेळा विद्यार्थी या प्रश्नामध्ये चूक करतात की आपणाला खालील समीकरणाचे सामान्य रूप लिहा असा प्रश्न विचारला जातो, त्यावेळी विद्यार्थी ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी लिहितात, हे चूक आहे। कारण कोणत्याही समीकरणाच्या सामान्य रूपात उजव्या बाजूत शून्यच असते, हे लक्षात ठेवा। आता खाली काही उदाहरणं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत की तीन एक्स अधिक दोन वाय अधिक दोन बरोबर शून्य, तीन एक्स अधिक पाच वाय उणे चार बरोबर शून्य, पाच एक्स अधिक वाय अधिक सात बरोबर शून्य आणि एक्स अधिक तीन वाय उणे सहा बरोबर शून्य, ही दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत। आपणाला प्रश्न विचारला जातो की समजा एखादा प्रश्न दिलेला आहे आपणाला की तीन एक्स अधिक सात बरोबर वाय हे समीकरण सामान्य रूपात लिहा। आता सामान्य रूपात लिहित असताना एक्सचं पद सुरुवातीला, नंतर वायचं, नंतर स्थिर पद बरोबर शून्य, हे काय असेल, दिलेल्या समीकरणाचं सामान्य रूप असेल। तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी विचार करायचा आहे, कारण ए आणि बी एकाच वेळी शून्य असू नयेत हाही भाग या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता ए आणि बी एकाच वेळी शून्य असू नयेत, समजा ए शून्य झाला तर काय घडेल किंवा बी शून्य झाला तर काय घडेल,
किंवा दोन्ही शून्य झाले तर त्यामध्ये चल राहणार नाही. मग एकाच वेळी शून्य नसतील याचा अर्थ एक एक जण शून्य असायला काही अडचण नाही. मग आता समजा शून्य एक्स अधिक तीन वाय अधिक चार बरोबर शून्य. समजा या ठिकाणी पहिलं समीकरण पहा, या ठिकाणी तीन एक्सच्या ऐवजी शून्य एक्स घेतलं तर ते दोन चलातील रेषीय समीकरण असेल काय? असेल, कारण त्याचा सहगुणक काय घेता येईल? आपणाला शून्य घेता येईल, कारण या ठिकाणी रेषीय समीकरणे खर तर आपण या ठिकाणी गणित शिकत असताना कधी त्याच्या आलेखाचा विचार करत नाही. आलेखाचा विचार जेव्हा करतो त्यावेळी समीकरणे ही संकल्पना जास्त स्पष्ट होते. रेषीय शब्दाचा अर्थ काय? ज्या समीकरणाचा आलेख काढला असता, ज्या समीकरणाचा आलेख काढला असता तो एक रेषा मिळतो, त्या समीकरणाला आपण रेषीय समीकरण म्हणतोय. ते आपण पुढे पाहणार आहोत. तर पा, दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप काय? तर एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य, हे लक्षात ठेवा. आता त्यानंतर या ठिकाणी एक स्वाध्याय देण्यात आलेला आहे. आता मी काही पूर्ण स्वाध्यायावर चर्चा करणार नाही, कारण स्वाध्याय हा संकल्पना कळल्यानंतर तुम्ही सोडवायचा भाग असतो. खालील उदाहरणे समीकरण रूपात लिहून प्रत्येकी पाच उकली काढा. आता पहिला प्रश्न काय देण्यात आलेला आहे पा, की दोन संख्यांची बेरीज 21. या ठिकाणी समीकरण काय लिहिता येईल? की एक्स अधिक वाय, समजा एक संख्या एक्स आणि दुसरी वाय बरोबर 21. मी एकच सोडवून दाखवायलो, पाच उकली. आता मी यापूर्वी सांगितलं होतं 10-11 लिहा बेरीज 21, 20-1 लिहा बेरीज 21, 15 आणि 6 लिहा बेरीज 21, त्यानंतर 21 आणि 0 लिहा, त्यानंतर 22 आणि ऋण 1 लिहा. अशा किती उकली लिहिता येतील? अनंत उकली लिहिता येतील पहा. तसंच या ठिकाणी तुम्ही दुसरं उदाहरण सोडवू शकता, तिसरं उदाहरण सोडवू शकता, चौथं. त्यानंतर प्रश्न दुसरा काय आहे? अशा दोन संख्या शोधा की ज्यांची वजाबाकी 2 आहे. दिलेली कृती पूर्ण करा. आता मोठी संख्या एक्स आणि लहान संख्या वाय वजाबाकी 2 आहे, याचा अर्थ त्यामधला फरक किती आहे? 2 आहे. आता मोठी संख्या जर या ठिकाणी एक्स असेल तर या ठिकाणी लिहिता येईल एक्स उणे वाय बरोबर 2. मग एक्सची किंमत काही घेऊ शकता तुम्ही, 10 उणे 8 बरोबर 2, 9 उणे 7 बरोबर 2. आता इथं अनंत उकली आहे त्याच्यामुळे फरक 2 असावा. या ठिकाणी मी लिहितो 12, या ठिकाणी लिहितो 10, 12 उणे 10 बरोबर 2, या ठिकाणी मी लिहितो 0, या ठिकाणी लिहितो उणे 2, फरक 2. बऱ्याच वेळा ज्यावेळी आम्ही 0 लिहितो किंवा ऋण संख्या घेतो त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चुका होतात की नेमकं काय केलंय. मग याच्यासाठी गणित शिकत असताना मूळ संकल्पना आपणाला खूप कळणं गरजेचं आहे. मग वरील समीकरणाच्या उकली अशा प्रकारे लिहू, म्हणजे अशा किती उकली लिहिता येतील? तर अशा प्रकारच्या अनंत उकली आपणाला लिहिता येतील. त्यानंतर प्रश्न तिसरा काय म्हणतोय पण, की एम अधिक एन बरोबर 12, एम उणे एन बरोबर 4 या दिलेल्या समीकरणांच्या किमान पाच उकली काढा. आता पाच उकली, आता मी पहिल्या समीकरणाचं सांगितलं की 7-5, त्याच पद्धतीनं बेरीज 12 असावी. बेरीज 12 असावी म्हणजे या ठिकाणी 10-2, अशा याला सुद्धा अनंत उकली लिहिता येतील. त्याचप्रमाणे या ठिकाणी एम उणे एन बरोबर 4 या समीकरणाच्या सुद्धा अनंत उकली लिहिता येतील. त्यानंतर चौथा प्रश्न, एक्स व वाय चलाचा उपयोग करून दोन चलातील पाच रेषीय समीकरणे लिहा. आता या ठिकाणी पहा की एक्स आणि वाय चल, अरे काही लिहायचं? एक्स अधिक वाय बरोबर 7
दोन एक्स अधिक चार वाय बरोबर आठ, एक्स उणे नऊ वाय बरोबर पंधरा। फक्त या ठिकाणी एक अट लक्षात ठेवायची, चल दोन असावेत एक्स आणि वाय, आणि चलाचे घातांक एक पेक्षा मोठे असू नये। तुम्ही कसंही लिहा मग, या ठिकाणी दोन चल घ्यायचे तर तीन एक्स बरोबर सात वाय झालं, कुठल्याही बाजूत घ्या, असंही काही बंधनकारक नाही। मग असे हजारो समीकरणं तुम्ही लिहू शकता ना। कधी कधी आम्ही प्रश्न विचारतो एक समीकरण लिहा एक मार्काला, तरी सुद्धा विद्यार्थी लिहित नाहीत, कमाल वाटते। कारण प्रश्नपत्रिकेत एखादं तरी दोन चलातील रेषीय समीकरण दिलेलं असतं आणि ते सुद्धा पाहून लिहायचं नाही, म्हणलं तर आपण या ठिकाणी काहीही अभ्यास केलेला नसतो असं गृहित धरावं लागतं। तर अशा पद्धतीनं आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय आणि दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप काय असतं या घटकावर या ठिकाणी चर्चा केलेली आहे। धन्यवाद।